तर एका महत्वाची बातमी, आशीर्वाद दिला नाही तर 1500 रुपये मागे घेऊ, आमचं सरकार आलं तर 1500 3000 करू, मात्र तुम्ही जर आशीर्वाद दिले नाहीत तर 1500 खात्यातून परत घेऊ, अशी धमकीच रवी राणांनी यावेळेस राज्यातल्या लाडक्या बहिणींना दिलेली आहे. रवी राणा यांच्या या वक्तव्यामुळे मात्र राज्यातल्या महिला देखील संभ्रमात आहेत. आशीर्वाद दिला नाही तर मात्र 1500 मागे घेऊ असं आमदार रवी राणा यांनी वक्तव्य केलेलं आहे. विधानसभेच्या प्रचाराच्या सरकारला विनंती केली की हे 3000 रुपये, हे 1500 रुपयाचे 3000 झाले पाहिजे. हे कधी म्हणू शकतो आपण, जेव्हा भर भरून त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या. काय द्या? आशीर्वाद कसा द्यावा लागते? असा द्यावा लागते नोंदणी करण्यासारख्या. ज्यांनी आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ आहे, ते 1500 रुपये खात्यातून वापस घेऊन घेईन.